नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे खुसखुशीत आणि कुरकुरीत असा समोसा तोही अगदी सोप्या पद्धतीने तर सगळ्यात पहिला आपण समोस्यासाठी लागणारी भाजी तयार करणार आहोत त्यासाठी इथं मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे तर बटाट्याच्या आता साली काढून घेऊ इथं मी बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि हाताने छान आपण हे बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या बटाट्याच्या यामध्ये फोडी राहिल्या पाहिजेत तर अशा प्रकारे मी कुस्करून करून आहे आणि थोड्या बटाट्याच्या फोडी मी अशा छोट्या छोट्या ठेवलेल्या आहेत तशाच पूर्ण कुस्करायचा नाही त्याचबरोबर बटाट्याच्या भाजीसाठी लागणार आपण मसाला करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेऊ त्याच्या निम्मा आपल्याला पुदिन्याची पानं घ्यायची आहेत पुदिना असेल तर घालू शकता किंवा नसेल तर नाही घातला तरी चालेल पण टेस्ट छान लागते समोशाची त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे घालू आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घालू दीड चमचे मी धने घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा मी जिरं घेतलेला आहे ते घालू धने जर नसतील तर धना पावडर तुम्ही घालू शकता भाजीमध्ये तर यामध्ये आता थोडं पाणी घालून आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ बगुशक भाजी तर हे बघू शकता अशा प्रकारे आपण भाजीसाठी पेस्ट तयार करून घेतलेले आहे तर कढईमध्ये आता थोडंसं तेल घेऊ जास्त तेल लागत नाही या भाजीला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालू फोडणीला जिरं तडतडल्यानंतर आपण जो मसाला केलेला आहे तो घालू यामध्ये आणि बारीक गॅसवर एक अर्धा मिनिटभर आपण छान परतून घ्यायचं आहे तर मसाला आपण छान परतून घेतलेला आहे तेलामध्ये यामध्ये आता पाव चमचा होईल इतपत हळद घालू पाव चमचा लाल तिखट घालू लाल तिखट घातल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो मीठ घालू चवीनुसार आणि पाव चमचा गरम मसाला घालू आणि हे आपण आता छान मिक्स करून घेऊ मसाले आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये जे आपण कुसकरून ठेवलेले बटाटे आहेत उकडलेले ते घालू यामध्ये मी थोडे ताजे वाटाणे घालणार आहे खूप छान लागतात समोसामध्ये मसाल्यांमध्ये आपण बटाटा मिक्स करून घेऊ तर आपण छान मसाल्यांमध्ये बटाटा मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आता बारीक चिल्ली कोथंबीर घालू मिक्स करून घेऊ पुन्हा तर समोश्यासाठी लागणारी आपली भाजी तयार झालेली आहे एक दोन मिनिट छान अशी बारीक गॅसवरती परतवून घ्यायचे आहे तर समोशासाठी लागणारी चटपटीत अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी आता आपण थंड करून घेऊ भाजी थंड होते तोपर्यंत आपण समोशासाठी लागणारं पीठ मळून घेऊ त्यासाठी इथे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये थोडस मीठ घालू अर्धा चमचा ओवा घालू यामध्ये यामध्ये आता मी थंड तेल घालणार आहे तर एका वाटी मैद्यासाठी तीन चमचे मी तेल वापरणार आहे तर दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्यामुळे साडेचार किंवा पाच चमचे यामध्ये तेल घालायचं थंडच तेल वापरायचं म्हणजे समोसे अगदी खुसखुशीत असे होतात थंड झाल्यावर ते मऊ पडत नाहीत तर छान आपण आता मैद्यामध्ये मा तेल मिक्स करून घेऊ अशा प्रकारे छान चोळून आपण मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तेल मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे पिठाची मूठ झाली पाहिजे म्हणजे अगदी खुसखुशीत असे समोसे होतात जर मूठ होत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडं अजून एक ते दोन चमचे तेल घालू शकता यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत थोडं थोडं करून पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही यामध्ये मी पाव वाटीला सुद्धा अगदी कमी पाणी वापरलेलं आहे घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आपल्याला समोश्याची पात लाटता येईल इतपत घट्ट गोळा मळून घ्या पीठ जर पातळ झालं तर समोसे मऊ पडतात त्यामुळं त्यामुळं अशा प्रकारे घट्ट तसा गोळा मळून घ्यायचा हे पीठ आपण फक्त पाच मिनटासाठीच भिजत ठेवू पाच मिनटं झालेले आहेत आणि याचे आपण आता एकसारखे गोळे करून घेऊ साधारण मी लिंबाच्या आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत तर समोशासाठी लागणारे आपण आता पात लाटून घेऊ तर गोळ्याला इथं मी थोडा मैदा लावून घेतलेला आहे आणि लांबट अशी पात लाटायची आहे जास्त पातळ लाटायची नाही आणि जास्त जाड पण लाटायची नाही तर बघू शकता अशा प्रकारे मी लांबट लाटून घेतलेले आहे याचे आता समान दोन भाग करून घेऊ तर सुरीने अशा प्रकारे समान दोन भाग मी कट करून घेतलेले आहेत तर आपण आता समोसा कसा करायचा ते बघू तर बाजूलाच मी थोडं एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि सुरीने जी बाजू कट केलेली आहे त्या बाजूला आपण पाणी लावून अशा प्रकारे कोण करून घ्यायचा आहे हा समोसाचा कोण आपण आता अशा प्रकारे चिटकून घ्यायचा आहे टोकापासून जोड दिलेली बाजू आहे ती चिटकून घेऊ छान म्हणजे समोसा तेलात तळताना फुटत नाही यामध्ये आता भाजी भरून घेऊ यामध्ये भाजी पूर्ण भरायची नाही थोडी अशा प्रकारे जागा ठेवायची वरून थोडं पातीला आपण पाणी लावून घेऊ आणि जोड दिलेली बाजू आहे त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला फोल्ड करायचा आहे आणि छान चिटकून घेऊ समोसा आपण म्हणजे तो तेलामध्ये फुटत नाही तर असाच आपण दुसरा समोसा सुद्धा तयार करून घेऊ तर ही पद्धत समोसा करताना अगदी सोपी आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा अगदी झटपट असे असे समोसे तयार केले जातात तर सगळे आपण असेच आता समोसे तयार करून घेऊ तर हा दुसरा सुद्धा समोसा तयार झालेला आहे बाजूलाच मी तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल, तेल जास्त गरम करायचं नाही नाहीतर समोसे लगेच लालसर होतात आणि मऊ पडतात तर यामध्ये आता समोसे घालू आपण तेलामध्ये आणि एक दोन मिनटं बारीक गॅसवर न हलवता समोसे तसेच ठेवायचे दोन मिनटं झाल्यानंतर गॅस आता मीडियम करू आणि प्रकारे झाऱ्याने समोसे पलटून घेऊ आणि खरपूस रंगावरती तळून घेऊ आता तर बघू शकताय खरपूस आणि लालसर असे आपण समोसे तळून घेतलेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊ अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे दिसत आहेत तर इथं मी समोसे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि अगदी खुसखुशीत असे समोसे तयार झालेले आहेत हे समोसे थंड सुद्धा मऊ पडत नाहीत अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच घंटीचं जे बटन आहे ते नक्की दावा म्हणजे मी जेव्हा रेसिपी अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद